नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं अनअकॅडमी, आपल्या इंडियाज लार्जेस्ट ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मी तुमचा अभ्यासातील मित्र आनंद बिराजदार. फ्रेंड्स, आज आपण 26 एप्रिल ते 3 मे दरम्यान जे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाची न्यूज होते, तर त्या सर्व महत्वाच्या न्यूजचे आपण आज रिव्हिजन करणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स, तर फ्रेंड्स लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी अनअकॅडमी लाईव्ह एमपीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचं व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. यासोबत तुमच्या काही सूचना असतील, काही प्रश्न असतील, तर त्या सूचना आणि ते प्रश्न कमेंटच्या माध्यमातून कळवा. फ्रेंड्स, हा माझा रेफरल कोड आहे ANNDBIRAJADR. हा रेफरल कोडचा यूज काय आहे, जर का आपल्यापैकी कोणाला अनअकॅडमी MPSCचा प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचा असेल 1 महिन्यापासून ते 2 वर्षासाठी, नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्ही सर्वांचं अनअकॅडमी आपल्या इंडियाज लार्जेस्ट ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मी तुमचा अभ्यासातील मित्र आनंद बिराजदार. आज दिनांक 26 एप्रिल ते 3 मे दरम्यान जे काही चालू घडामोडी संबंधित महत्त्वाचे न्यूज होते, तर त्याचं आपण रिव्हिजन करणार आहे. फ्रेंड्स, अनअकॅडमी लाईव्ह एमपीएससी यूट्यूब चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचं व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. यासोबत तुमच्या काही सूचना असतील, काही प्रश्न असतील, तर त्या सूचना आणि त्या प्रश्न कमेंटच्या माध्यमातून कळवा. फ्रेंड्स, आपल्यापैकी जर कोणाने अनअकॅडमी MPSCला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल, जॉईन व्हायचं असेल, तर हा रेफर कोड वापरून तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. ह्या रेफर कोडचा यूज काय आहे, जर का आपल्यापैकी कोणाला अनअकॅडमी MPSCचा प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल 1 महिन्यापासून, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ते 2 वर्षासाठी सबस्क्रिप्शन घेता येऊ शकते. 1 महिन्यासाठी 1400 रुपये फी आहे, 3 महिन्यासाठी 3500 रुपये फी आहे, म्हणजे 1 महिन्याला 1167 रुपये पे करावं लागतात. अशा पद्धतीने सेम 2 वर्षासाठी म्हणजे 24 महिन्यासाठी 8400 रुपये फी. पूर्वी 33600 रुपये फी होता, तर त्यामध्ये आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमध्ये 75% फी अनअकॅडमी MPSCने कमी केलेला आहे, म्हणजे केवळ 8400. त्यामध्ये देखील हा रेफर कोड वापरल्यानंतर तुम्हाला ॲडिशनल 10% डिस्काउंट देण्यात येतो, म्हणजे 7560 रुपयामध्ये अनअकॅडमी MPSCचा प्लस सबस्क्रिप्शन तुम्ही 2 वर्षासाठी घेऊ शकता. हा एक महत्त्वाचा बेनिफिट आहे फ्रेंड्स. जर का आपल्यापैकी कोणाला घ्यायचं असेल तर निश्चित घेऊ शकता. जर काही कोणाला अडचण येत असतील तर मला कॉन्टॅक्ट करा 93 25 87 60 74. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर का आपल्यापैकी कोणाला अनअकॅडमी MPSCचा प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे मात्र अडचण येत आहे, तर तुम्ही मला निश्चितच कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुमचा अडचण सॉल्व्ह होईल. फ्रेंड्स, लेक्चरला आपण स्टार्ट करूया. पहिला न्यूज आहे तो म्हणजे अमेरिकन कला विज्ञान अकादमीवरती भारतीय वंशाच्या रेणू खटोर यांचं निवड करण्यात आलेलं आहे. तर आता परीक्षेमध्ये प्रश्न हमखास विचारू शकतात, ठीक आहे, व्यक्तिविशेषवरती, म्हणून आपण हा न्यूज डिस्कस करणं गरजेचं आहे. कुठल्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे न्यूज, तर MPSCच्या सर्वच पूर्व परीक्षेसाठी हा न्यूज खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टन सिस्टीमच्या कुलगुरू रेणू खटोर यांची अमेरिकन कला व विज्ञान अकादमीच्या सदस्यपदी, कुठल्या पदी, सदस्यपदी फ्रेंड्स, परीक्षेमध्ये कन्फ्युज करण्यासाठी अध्यक्षपदी देतील, तर सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे, ठीक आहे. तर ते कुठले कुलगुरू आहेत, अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टन सिस्टीमच्या कुलगुरू आहेत ते. तर खटोर हे 2008 पासून कुलगुरू आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केल्यामुळं अकादमीवरती निवड झालेलं आहे त्यांचं. या अकादमीमध्ये साहित्यिक, वैज्ञानिक, स्वयंसेवी संस्था, खाजगी क्षेत्र, शिक्षण या क्षेत्रातील जे अनेक नामवंत आहेत, तर त्या नामवंताचा समावेश करण्यात येतो. तर हे शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत आहेत रेणू खटोर हे, कारण ते कुलगुरू आहेत. रेणू खटोर जे आहेत, तर भारतातील अमेरिकी व्यक्तीपैकी पहिल्या महिला कुलगुरू असून अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या पहिल्या स्थलांतरित प्रमुख देखील आहेत त्या. लक्षात घ्या फ्रेंड्स, रेणू खटोर जे आहे तर ते भारतीय अमेरिकी व्यक्तीपैकी पहिल्या महिला कुलगुरू आहेत. हे एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. तर अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या पहिल्या स्थलांतरित प्रमुख देखील आहेत ते. तर खटोर यांचा जन्म जो आहे उत्तर प्रदेशमध्ये झालेला आहे. खटोर यांनी कानपूर विद्यापीठातून पदवी कंप्लीट केलेले आणि राज्यशास्त्र आणि लोकप्रशासनात त्यांनी पर्ड्यू विद्यापीठातून PhD कंप्लीट केलेला आहे. दोन, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन ह्या विषयातून त्यांनी पर्ड्यू विद्यापीठातून काय केलेलं आहे, PhD कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर फ्रेंड्स, ह्यांच्याबद्दल थोडंसं ॲडिशनल इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर बघा, अमेरिकन कला विज्ञान अकादमी जी आहे, तर ती अकादमीच्या सदस्यांमध्ये 250 नोबेल आणि पुलित्झर मानकऱ्यांचा त्यामध्ये समावेश होतो. अमेरिकन कला अकादमीची स्थापना कधी करण्यात आलेली फ्रेंड्स, आपल्याला माहीत असायला पाहिजे, 1780 मध्ये अमेरिकन कला अकादमीची स्थापना करण्यात आलेली आहे, ठीक आहे. तर जॉन ॲडम्स, जॉन हॅकॉक यांच्यासह
60 विद्वानांची पुढाकारातून ती आकारास आली होती 1780 मध्ये. कोणाच्या पुढाकारातून? जॉन ॲडम्स आणि जॉन हॅनकॉक यांच्यासह 8 विद्वानांच्या पुढाकारातून अमेरिकन कला अकादमी उद्यास आली होती, आकारास आली होती. आय थिंक फ्रेंड्स तुम्हाला संबंधित न्यूज लक्षात आला असेल. मी न्यूज डिस्कस करत असताना कुठल्या कुठल्या घटकावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात हे देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला एकंदरीत काय लक्षात ठेवायचं, काय विसरायचं हे लक्षात येऊ शकतं. प्लस तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काय डिस्कशन करत आहे त्या प्रत्येक डिस्कशनचा PDF स्वरूपामध्ये नोट्स तुम्हाला अलीकडे मी MPSC करंट अफेअर्स हा एक टेलिग्राम चॅनल आहे आपला, ह्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्ही हे नोट्स डाउनलोड करू शकता, ठीक आहे. त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे, खूप महत्त्वाचं, ह्यावरती तर हमखास प्रश्न आला तर येऊ शकतो, ते म्हणजे संजय कोठारी यांनी घेतली केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून शपथ. तर आता परीक्षेमध्ये असं प्रश्न विचारतील, नुकतंच केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली असं परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील. जर असं विचारलं तर संजय कोठारी हे नाव लक्षात ठेवा. संजय कोठारी जे आहेत फ्रेंड्स केंद्रीय दक्षता आयुक्त नेमणूक होण्यापूर्वी ते राष्ट्रपतीचे सचिव म्हणून कार्यरत होते, हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं एखाद्या पदावरती निवड होत असताना तर प्रिव्हियस कुठल्या पदावरती ते काम करत होते असं देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, कारण ह्यावरती असं प्रश्न विचारला गेलेला आहे, म्हणून आपण हा फॅक्च्युअल डाटा कव्हर केलेला आहे, म्हणजे जे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे गरजेचं आहे ते कव्हर केलेलं आहे. तर लक्षात घ्या, संजय कोठारी यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नेमणूक केलेले, म्हणजे आता नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त कोण झाले, संजय कोठारी हे झाले. तर संजय कोठारी जे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नेमणूक होण्यापूर्वी राष्ट्रपतीचे सचिव म्हणून ते कार्यरत होते. सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 1978 ते हरियाणा केडरचे IAS अधिकारी आहेत. कुठल्या केडरचे? 1978 बॅचचे हरियाणा केडरचे IAS अधिकारी आहेत, हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पाठ करा लक्षात ठेवा. तर आता केंद्रीय सतर्कता आयोग बद्दल थोडंसं समजून घेऊया. तर बघा, हे भारत सरकारचा विविध विभागातील जे अधिकारी आणि जे कर्मचारी आहेत तर संबंधितावरती जी भ्रष्टाचार नियंत्रण करणारा एक सर्वोच्च संस्था आहे. भारत सरकारच्या विविध विभागातील कुठलाही विभाग असू द्या, केंद्र सरकारचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा, तर जे अधिकारी कर्मचारी असतात तर अधिकारी कर्मचाऱ्याचे संबंधित भ्रष्टाचार नियंत्रण करणारं हे एक सर्वोच्च संस्था आहे. आता ह्याची जी स्थापना करण्यात आलेली आहे, कुणाच्या समितीच्या शिफारसीनुसार स्थापना करण्यात आलेली आहे असं परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. तर आपल्याला सांगता यायला पाहिजे, संतानम समितीच्या शिफारसीनुसार. कुठली समिती? संतानम समितीच्या शिफारसीनुसार 1964 मध्ये केंद्रीय दक्षता आयुक्तांची आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे, ठीक आहे, हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. तर आता केंद्रीय दक्षता आयोग जो आहे तर ह्यामध्ये रचना कसं असतं ते समजून घेऊया. तर बघा, ह्यामध्ये एक अध्यक्ष असतात आणि दोन सतर्कता आयुक्त असतात, आणि ह्या दोन्हीची नियुक्ती कोणामार्फत केली जाते, ह्या ठिकाणी बघा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि इकडं संजय कोठारी शपथ घेत आहेत, आणि हे शपथ देत आहेत, म्हणजे ह्यांची नियुक्ती कोण करतात, तर राष्ट्रपतीद्वारे ह्यांची नियुक्ती केली जाते. आता राष्ट्रपती नियुक्ती करत असताना तर त्यांना एक विशेष समितीच्या शिफारसीनुसार तर ते करत असतात. मग त्या विशेष समितीच्या शिफारसीमध्ये म्हणजे निवड समितीमध्ये कोण कोण असतं, तर केंद्रीय दक्षता आयुक्त नेमणूक करत असताना एक समिती असते, त्या समिती राष्ट्रपतींना शिफारस करतात. तर त्या समितीमध्ये कोण कोण असतात? पंतप्रधान असतात, दुसरे असतात लोकसभेचे विरोधी पक्षनेते, तिसरे असतात केंद्रीय गृहमंत्री. आता बघा, यांचा जर कार्यकाळ जर विचार केला, केंद्रीय दक्षता आयुक्तांचा जर कार्यकाळ विचार केला, तर 4 वर्ष ते वयाच्या 65 वर्षापर्यंत ते पदावरती राहू शकतात, म्हणजे किमान 4 वर्ष आणि कमाल वयाच्या 65 वर्षापर्यंत ते पदावरती राहू शकतात. म्हणजे एकदा नेमणूक झाल्यानंतर 4 वर्ष ते कंटिन्यू पदावरती राहू शकतात आणि वयाचं 65 वर्ष कम्प्लीट होईपर्यंत. ह्या दोन्हीपैकी जे लवकर संपेल, 4 वर्ष किंवा 65 वर्ष जे लवकर संपेल, तर ते कार्यकाळ काय होतं तेवढंच कार्यकाळ त्यांचा आहे, हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर फ्रेंड्स, विद्यापीठ अनुदान आयोगासंबंधित एक महत्वाचा न्यूज होता, तर आपल्याला न्यूज काही एवढा महत्वाचा नव्हता, तरी विद्यापीठ अनुदान आयोग आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमध्ये कंटिन्यू कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून चर्चेमध्ये आहे, न्यूजमध्ये आहे. तर आपल्याला विद्यापीठ अनुदान आयोगाबद्दल डिस्कस करणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावरती हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात, बरोबर का? तर म्हणून आपण विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC बद्दल थोडंसं लक्षात करूया, डिस्कस करूया. फ्रेंड्स, हा जो लोगो आहे ज्ञान विज्ञान विमुक्तेच्या वरती पुस्तक आणि जो आर्य वगैरे चक्र आर्य जे आहे, तर हा लोगो कुठल्या आयोगाचा आहे किंवा कुठल्या संस्थेचा आहे असं परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकता. तर आपल्याला सांगता यायला पाहिजे, हा जो लोगो आहे तर तो विद्यापीठ अनुदान आयोगाचा आहे, हे लक्षात ठेवा. तर आता विद्यापीठ अनुदान आयोगाचं घोषवाक्य किंवा ब्रीद वाक्य काय आहे हे पण विचारू शकता. तर आपल्याला सांगता यायला पाहिजे, ज्ञान विज्ञान विमुक्ते हे विद्यापीठ अनुदान आयोगाचं घोषवाक्य आहे, बरोबर.
तर आता स्थापन करण्यापूर्वी म्हणजे ह्याचा जो विद्यापीठ अनुदान आयोगाचा जो स्थापना करण्यात आलेला आहे, तर एकंदरीत त्याचा पार्श्वभूमी समजून घेऊया, त्याचा इतिहास थोडक्यात समजून घेऊया. काय झालं होतं फ्रेंड्स, भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी सार्जेट आयोग नेमण्यात आला होता. सर ठीक आहे, तर सार्जेट आयोगाने नेमला होता, तर 1944 सार्जेट आयोगाने त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला. ठीक आहे, तर त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की अलीगड, बनारस आणि दिल्ली ह्या 3 केंद्रीय विद्यापीठाचं नियमन करण्यासाठी 1945 विद्यापीठ अनुदान समितीची स्थापना करण्यात आली. सार्जेट आयोगाच्या शिफारशीनुसार सार्जेट आयोगाने अहवाल सादर कधी केला, 1944. सार्जेट आयोग कशासाठी स्थापन करण्यात आला होता, तर हे जे 3 विद्यापीठ आहेत, कुठले, अलीगड असेल, बनारस असेल, दिल्ली असेल, तर ह्या 3 केंद्रीय विद्यापीठाच्या नियमन करण्यासाठी 1945 विद्यापीठ अनुदान समितीची स्थापना करण्यात आली. पहिल्यांदाच नाव काय होतं फ्रेंड्स, विद्यापीठ अनुदान समिती असं नाव ठेवा, लक्षात ठेवा, आणि विद्यापीठ अनुदान आयोग नंतर स्थापना करण्यात आला आयोगाचा. 1947 काय झालं, ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तर सर्व विद्यापीठावरती नियंत्रणाचा अधिकार 1945 स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठ अनुदान समितीवरती येऊन पडले. बरोबर, त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947 राधाकृष्ण आयोगाची समिती स्थापन करण्यात आली. राधाकृष्ण आयोगाने 1948 अहवाल सादर केला आणि त्यामध्ये सांगितलं की इंग्लंडमधील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धर्तीवरती भारतामध्ये देखील पूर्णकालीन विद्यापीठ अनुदान समिती स्थापन करण्याची शिफारस राधाकृष्ण आयोगाने केली. तर एकंदरीत विद्यापीठ अनुदान आयोग स्थापन करण्यामागं किती जण, म्हणजे 2 समिती खूप इम्पॉर्टंट आहेत, एक सार्जेट आयोग भारत स्वतंत्र होण्याआधी 1944, दुसरा राधाकृष्ण आयोग 1948. 4 वर्षाचा दोन्ही आयोगामध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे, तर राधाकृष्ण आयोगाच्या शिफारसीनुसार तेव्हाचे शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी, नाव लक्षात ठेवा, तेव्हाचे शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 28 डिसेंबर 1953 विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना केली. तर आता परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कधी करण्यात आली, तर लक्षात ठेवा 28 डिसेंबर 1953 विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली. मात्र 1956 काय झालं फ्रेंड्स, पुढे जाऊन संसदीय कायद्याद्वारे विद्यापीठ अनुदान आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात आला. बरोबर का, विद्यापीठ अनुदान आयोगाला 1956 काय कुठला संसदीय कायदा करून वैधानिक दर्जा देण्यात आला. तर आता विद्यापीठ अनुदान आयोगाचं मुख्यालय कुठं आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाचा मुख्यालय जो आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी, आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचा म्हणजे UGC भारतामध्ये 6 प्रादेशिक कार्यालय कुठं कुठं आहेत, पहिला कार्यालय आहे पुणेमध्ये, दुसरा आहे हैदराबादमध्ये, तिसरा आहे कोलकातामध्ये, चौथा आहे बंगळुरूमध्ये, 5वा आहे भोपाळमध्ये, 6वा आहे गुवाहाटीमध्ये. म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाचे भारतामध्ये किती प्रादेशिक कार्यालय आहेत, हा एक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, 6 प्रादेशिक कार्यालय आहेत. कुठं कुठं, पुणेमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये, हैदराबादमध्ये आहे, तेलंगणामध्ये, कोलकातामध्ये आहे, पश्चिम बंगालमध्ये, कर्नाटकमध्ये बंगळूर या ठिकाणी आहे, ठीक आहे, मध्य प्रदेशमध्ये भोपाळ या ठिकाणी आहे, त्यानंतर गुवाहाटी ह्या ठिकाणी विद्यापीठ अनुदान आयोगाचं कार्यालय आहेत. हे फ्रेंड्स, आय होप तुम्हाला संबंधित न्यूज चांगला परमनंट लक्षात राहिला असेल. आय थिंक हा जर न्यूज लक्षात राहिला असेल तर आपण पुढे जाऊया, पुढचा महत्त्वाचा न्यूज. आता 2.6 लाख कर्मचाऱ्यांना कायमच वर्क फ्रॉम होमचा निर्णय TCSने घेतलेला आहे. तर बघा, कुठल्या खाजगी कंपनीने अशा स्वरूपाचा निर्णय घेतलेला आहे असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. तर बघा, कोरोना विषाणूच्या जी आर्थिक समस्येवरती टाटा कंपनीने आपल्या तब्बल 2.5 लाख कर्मचाऱ्यांना काय सांगितलं की घरातून काम करण्यास सांगितलंय. विशेष म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर देखील हे कर्मचारी कायमच घरातून काम करणार आहेत. हे एक महत्त्वाचा इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. म्हणजे परीक्षेमध्ये असं विचारतील की कुठल्या खाजगी कंपनीने लॉकडाऊन संपल्यानंतर देखील त्यांचे कर्मचारी कायमच घरातून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं जर विचारलं तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस हे नाव लक्षात ठेवा, TCS. ठीक आहे, तर टाटा इंडस्ट्रीमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसने या कंपनीने हा वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेतलेला आहे. Track.in या वेबसाईटने दिलेली जी वृत्त आहे त्या वृत्तानुसार कंपनीनं सध्या जवळपास 3,55,000 कर्मचारी काम करत आहेत टाटा कन्सल्टन्सीमध्ये. ठीक आहे, तर यापैकी 75% कर्मचाऱ्यांना त्यांनी घरातून काम करण्यास सांगितलेलं आहे आणि 20% कर्मचारी ते ऑफिसमध्ये काम करतील. म्हणजे 75% कर्मचारी एकूण बघा 3,55,000 75% कर्मचारी घरातून काम करतील, 20% कर्मचारी ते प्रत्यक्षात ऑफिसमध्ये जाऊन काम करतील. TCSचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत, सुब्रमण्यम यांनी अनोख्या योजनेला त्यांनी Model 25 असं नाव दिलेलं आहे. ह्या योजनेला त्यांनी नाव काय दिलेलं आहे, Model 25. तर बघा, हा जो प्रयोग आहे सुरुवातीला 2025 करून बघणार आहेत ते. जर हे मॉडेल जर यशस्वी झाला तर हा प्रकार
परत तसंच ते सुरू ठेवणार आहेत. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा न्यूज महत्त्वाचा आहे का. हा न्यूज महत्त्वाचा आहे. टी सी एस खूप मोठी कंपनी आहे. विचार करा त्या एका कंपनीमध्ये 355,000 कर्मचारी आहेत. तर त्यासाठी हा मॉडेल 25 कुठल्या कंपनीचा धोरण आहे हे विचारू शकतात. जर विचारलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. म्हणून हा न्यूज खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर फ्रेंड्स आपण मॅप रिडिंगमध्ये डिस्कस करत होतो अमरावती प्रशासकीय विभाग. ठीक आहे. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत फ्रेंड्स. तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. तर आज आपण वाशिम जिल्ह्याचं थोडंसं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कशन करूया. तर ह्या ठिकाणी बघा वाशिम जिल्ह्याच्या उत्तरेला कुठला जिल्हा आहे. अकोला जिल्हा आहे. त्यानंतर न पूर्वेला अमरावती जिल्हा आहे. त्यानंतर न पूर्वेला यवतमाळ हे जिल्हा आहे. 3 जिल्हे झाले. दक्षिणेला हिंगोली जिल्हा आहे. त्यानंतर न पश्चिमेला बुलढाणा जिल्हा आहे. तर अमरावती जिल्ह्याच्या सीमेला लागून असणारे एकूण किती जिल्हे आहेत. 5 जिल्हे आहेत. तर आता परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारतील. अमरावतीच्या शेजारी असणाऱ्या जिल्ह्यांचा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने क्रम लावा किंवा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने विरुद्ध दिशेने क्रम लावा असं जर विचारतील तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. हा रोटेशन घड्याळ्याच्या काट्या दिशेने म्हटलं की हा असा रोटेशन येणार. ठीक आहे. असा. आणि जर विरुद्ध जर म्हटले तर असा रोटेशन येणार. ठीक आहे. म्हणजे असं आपल्याला सांगता यायला पाहिजे. तर बघा बुलढाणा आहे, अकोला आहे, अमरावती आहे, त्यानंतर यवतमाळ आहे, हिंगोले. ठीक आहे. हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. मॅप रिडिंगमधून आपण वाशिम जिल्ह्याबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन डिस्कस केला. जे की परीक्षामध्ये ज्या गोष्टीवरती प्रश्न विचारतात तर त्या गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमरावतीमध्ये एकूण 7 तालुके आहेत हे देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर फ्रेंड्स पुढे जाऊया. महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त वरती लवकरच प्लाझ्मा थेरपी सुरू होणार असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलेलं आहे. तर आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय विचारतील माहिती आहे का. तर आता हे प्लाझ्मा थेरपी काय आपल्याला माहीत असायला पाहिजे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय विचारतील तर आपल्याला प्लाझ्मा थेरपी काय तर हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर बघा हा कोरोनाचा रुग्ण आहे समजा. ह्याचं वय समजा हे तरुण आहे नाही का. साधारणतः हे 30 वर्ष आहे असं समजा. हा कोरोनाचा रुग्ण आहे आणि ह्यांचं वय साधारणतः 30 वर्ष आहे. आता वयोवृद्ध नागरिक जे आहेत ज्यांचं वय वर्ष 60 आहे तर त्यांच्यासाठी कोरोनाचं रुग्णवरती म्हणजे कोरोनावरती टॅकल करण्यासाठी तर थोडंसं त्यांना जड जात आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांचं बरं होण्याचं प्रमाण कमी आहे ॲज कम्पेअर जे तरुण वगैरे आहेत. तर आता बघा ह्यांनी काय केलेलं आहे. हे जे तरुण आहेत कोरोना व्हायरसवरती टॅकल करून व्यवस्थित मात करून व्यवस्थित उपचार घेऊन तर ते बरे झालेले आहेत. तर आता बरे झाल्यानंतर ह्यांच्यामध्ये एक अँटीबॉडी तयार झालेलं असतं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती तयार वगैरे झालेलं असतं. तर आता काय केलं जातो प्लाझ्मा थेरपीमध्ये तर ह्यांच्या रक्तातील म्हणजे हे जे बघा आता ह्यांनी इथे देत आहेत ना का रक्त ह्यांच्या रक्तातील प्लाझ्मा काढून घेतला जातो. ह्यांच्या रक्तातील प्लाझ्मा काढून जे कोरोना रुग्ण आहेत ज्यांचं वयोवृद्ध आहेत 50 पेक्षा अधिक वय असणारे जे रुग्ण आहेत तर त्या रुग्णांना ह्यांच्यातील प्लाझ्मा म्हणजे ह्यांना दिलं जात आहे. म्हणजेच काय हे एकतर कोरोनावरती व्यवस्थित टॅकल करून मात करून बरे झालेले आहेत तर आता ह्यांच्या प्लाझ्माचा वापर हे कोरोना रुग्णाशी जे लढत आहेत म्हणजे कोरोना व्हायरसची जी लढत आहेत जे वयोवृद्ध नागरिक आहेत तर त्यांना ह्यांच्या रक्तातील प्लाझ्मा देणे म्हणजेच काय प्लाझ्मा थेरपी एकंदरीत थोडक्यात हे समजून घ्या. तर बघा नेमका कसं शक्य आहे. तर एखादा विषाणू शरीरात शिरला की आपलं शरीर त्याला हसकावून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करतं. विषाणू आणि आपल्यामध्ये होणाऱ्या लढाईमध्ये आपले सैनिक असतात ते अँटीबॉडीज जे की आताच आपण डिस्कस केला. एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपलं शरीर विशिष्ट प्रकारचा अँटीबॉडीज तयार करत असतात. या अँटीबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. ह्या ज्या अँटीबॉडीज असतात फ्रेंड्स कुठं असतात आपल्या रक्तातील प्लाझ्मामध्ये असतात. कोविडमधून बऱ्या झालेली जी व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक प्रमाणामध्ये असतात म्हणून त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या जी एखादा वृद्ध व्यक्ती असतात तर त्या वृद्ध व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तर मग त्या वृद्ध व्यक्तीचं शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने दोन हात करू शकतं. एकंदरीत आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू प्लाझ्मा थेरपी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल तर आपण पुढे जाऊया. पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे. ज्येष्ठ साहित्यिकार झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांचं निधन झालेलं आहे. ते 78 वर्षाचे होते. तर बघा व्यक्तिविशेषवरती निधन वार्तावरती परीक्षामध्ये प्रश्न विचारतात. एमपीसीचे सर्वच मग ते कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, वनसेवा असेल, महिला व बालविकास असेल, कुठलीही एक्झाम असू द्या तर त्यामध्ये व्यक्तिविशेषमध्ये ह्यावरती प्रश्न विचारतात म्हणून आपण हा न्यूज कव्हर करत आहे. झुलवाकार म्हणून साहित्य विश्वामध्ये प्रसिद्ध असलेलं उत्तम बंडू तुपे हे नाव लक्षात ठेवा. उत्तम बंडू तुपे उर्फ म्हणून नाव देतील झुलवाकार आपल्याला सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. तर झुलवाकार म्हणून प्रसिद्ध असलेले साहित्य
साहित्य विश्वामध्ये प्रसिद्ध असलेलं उत्तम बंडू तुपे जे आहेत यांचा जन्म जो आहे तर तो 1 जानेवारी 1942 रोजी सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यातील एनकुळ गावामध्ये झालेला आहे. ठीक आहे, सातारा जिल्हा खटाव तालुक्यामधील एनकुळ गावामध्ये झालेला आहे. तब्बल 16 कादंबऱ्यासह अनेक लघुकथांना शब्दरूप देणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांचा झुलवाजी कादंबरी तर ते विशेष गाजलेले म्हणून ह्यांना झुलवाकार असं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हे आहेत उत्तम बंडू तुपे. तर याचबरोबर कळा, कळाशी, नाक्षरी, भस्म, चिफाड, इंजाल, झावळ, माती या कादंबरी देखील त्यांच्या गाजलेल्या आहेत. तर आता झुलवाकारनी म्हणजे जो उत्तम बंडू तुपे यांनी झुलवा व्यतिरिक्त अजून कुठले कुठले कादंबरी लिहिले आहेत? कळा लिहिलेला आहे, कळाशी लिहिलेला आहे, नक्षारी लिहिलेला आहे, भस्म लिहिलेला आहे, चिफाड लिहिलेला आहे, इंजाल लिहिलेला आहे, त्यानंतर झावळ ही कादंबरी त्यांनीच लिहिलेली आहे, माती ही कादंबरी देखील त्यांनीच लिहिलेली आहे. त्यानंतर ना आदळ या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार कुठल्या कादंबरीला मिळालाय? उत्तम बंडू तुपे यांच्या आदळ या कथासंग्रहाला. फ्रेंड्स माफ करा, आदळ या कथासंग्रहाला मिळालेला आहे. त्यानंतर ना कोट्यावरची पोट, काट्यावरची पोट या आत्मकथेला, काट्यावरची पोट या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, काट्यावरची पोट या आत्मकथेला कुठला पुरस्कार मिळालेला आहे फ्रेंड्स? तर उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा. ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे तुपे यांनी तुपे यांच्या झुलवा कादंबरीवरती आधारित नाटक देखील आणलेले आहे. कुणी आणलेले नाटक फ्रेंड्स? ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी झुलवा कादंबरीवरती आधारित नाटक देखील त्यांनी आणलेले आहे. 1997 साली जळगावमध्ये भरलेल्या कामगार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते. कोण? उत्तम बंडू तुपे जी आहेत. तर ज्यावेळेस 1997 जळगाव या ठिकाणी कामगार साहित्य परिषद भरला होता तर त्या कामगार साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष होते, हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. तर त्यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार तसेच राज्य पुरस्कार अनेक पुरस्कार देखील ह्यांना उत्तम बंडू तुपे यांना मिळालेले आहेत. फ्रेंड्स आपण जे काही डिस्कशन केलेलं आहे, ज्या गोष्टीवरती हायलाईट केलेले ते सगळे इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. पुन्हा एकदा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून रिव्हिजन करू शकता. त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे, माफ करा, पुढचा महत्त्वाचा न्यूज डिस्कस करण्यापूर्वी त्यांच्याबद्दल थोडंसं अजून डिस्कस करूया. इंजाळ ही कादंबरी त्यांनी लिहिलेलं आहे, खाई ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे, खुळी ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे, चिपाड ही कादंबरी त्यांनीच लिहिलेलं आहे, झावळ ही कादंबरी देखील त्यांनीच लिहिलेलं आहे, झुलवाकार ही कादंबरी म्हणजे झुलवा ही कादंबरी देखील त्यांनीच लिहिलेलं आहे, भस्म कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे, त्यानंतर ना लावलेल्या सावल्या कादंबरी त्यांनीच लिहिलेलं आहे, शेवंती म्हणजेच हे एवढं काही लक्षात ठेवायची तुम्हाला आवश्यकता नाही आहे, कारण एवढे ह्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न नाहीत विचारणार. जे की आपण पाठीमागच्या स्लाईडमध्ये उत्तम बंडू तुपेबद्दल जी की हायलाईट केलेले पॉईंट्स कव्हर केलेले आहेत तेवढं मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे, श्रीलंकेने आरबीआय सोबत चलन अदलाबदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आता कुठल्या देशाने आरबीआय सोबत चलन अदलाबदल करण्याचा निर्णय घेतलेला असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर श्रीलंका या देशाने केलेलं आहे, हे आपल्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पाठ करा लक्षात ठेवा. अजून एकदा रिपीट करतो, आरबीआय सोबत चलन अदलाबदल करार कुठल्या देशाने केलेला आहे? श्रीलंकेने केलेला आहे, हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. प्रत्येक देशाला आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी, लक्षात घ्या फ्रेंड्स, प्रत्येक देशाला आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी परकीय चलनासाठीची अत्यंत आवश्यकता असते, बरोबर का? हीच गरज पूर्ण करण्यासाठी श्रीलंकेने काय केलेलं आहे? आरबीआय सोबत चलन अदलाबदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. श्रीलंकेकडून 400 मिलियन अमेरिकन डॉलर चलन अदलाबदलासाठी आरबीआय सोबत द्विपक्षीय करार झालेला आहे. तर किती मिलियन अमेरिकन डॉलरचा चलन झालेला आहे, करार झालेला आहे? तर श्रीलंकेकडून 400 मिलियन अमेरिकन डॉलरचा चलन अदलाबदलीचा करार झालेला आहे. तर फ्रेंड्स लक्षात ठेवा, कोरोना संकटामुळे निर्माण झालेले जे अभूतपूर्व संकट आहे तर त्या अभूतपूर्व संकटामध्ये केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. श्रीलंका सरकारनं आरबीआय सोबत चलन अदलाबदल करार करण्याचा निर्णय घेतला, यामुळं श्रीलंकेला कोरोनामुळे जो फटका बसला त्यातून सावरण्यासाठी त्यांना मदत होणार आहे आरबीआयच्या ह्या मदतीमुळं. फ्रेंड्स हे लक्षात ठेवा. ह्यानंतरनं अल्प कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय रोकड तरलता वाढवण्यासाठी आरबीआय सोबत करार करावा असा प्रस्ताव पंतप्रधान, श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी अर्थमंत्र्यांसोबत ठेवला होता, ज्याला कॅबिनेटने परवानगी दिली अशी माहिती आणि संवाद मंत्रालयाचे प्रवक्ते बंधुला गुणवर्धने यांनी सांगितलेलं आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, चलन अदलाबदलीचे करार कुठल्या देशासोबत करण्यात आलेले? श्रीलंकेने. आणि बाकीचं हे डिस्कशन वरती जास्त परीक्षेमध्ये प्रश्न नाहीत विचारणार, पण आपल्याला हे डिस्कशनमुळं हा जो न्यूज आहे परमनंट लक्षात राहतो म्हणून हा डिस्कस आपण केलेला आहे. त्यानंतर फ्रेंड्स आता श्रीलंका आणि आरबीआय बद्दल थोडंसं ऍडिशनल इन्फॉर्मेशन डिस्कस करूया. तर बघा फ्रेंड्स, श्रीलंकेची राजधानी कुठलं आहे? कोलंबो हे श्रीलंकेची राजधानी. राष्ट्रपती कोण आहेत? गोताबाया राजपक्षे श्रीलंकेचे राष्ट्रपती आहेत. पंतप्रधान कोण आहेत? महिंदा राजपक्षे. एवढं इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा.
तर हे भारताच्या दक्षिणेला अरबी हिंदी महासागर मध्ये, हिंदी महासागर मध्ये श्रीलंका हे देश आहे. कोलंबो हे श्रीलंकेचं राजधानी, लक्षात ठेवा. आता आरबीआयबद्दल थोडंसं ॲडिशनल इन्फॉर्मेशन डिस्कस करूया. आरबीआयची स्थापना जी आहे तर ती 1 एप्रिल 1935 करण्यात आलेली आहे. आरबीआयची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? 1 एप्रिल 1935 करण्यात आलेली आहे. आरबीआयचं मुख्यालय कुठं आहे? आरबीआयचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आरबीआयचं सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास हे आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर आहेत. एवढं इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं जाऊया. अमरावती प्रशासकीय विभागांतर मॅप रिडिंगमध्ये आपण बुलढाणा जिल्ह्याबद्दल थोडंसं मॅप बेस्ड आपण रिव्हिजन करूया, डिस्कस करूया. तर बघा, ह्या ठिकाणी बुलढाणा जिल्हा आहे, ठीक आहे. तर बुलढाणा जिल्ह्याच्या पश्चिमेला कुठला जळगाव हा वरचा जिल्हा कुठला आहे? जळगाव हा जिल्हा आहे. त्यानंतर ना हे देखील लक्षात ठेवा, हा कुठला जिल्हा आहे? औरंगाबाद. म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याचा सीमारेषा बुलढाणा जिल्ह्याला लागतो का? तर निश्चितच लागतो. म्हणजे हे तुटक तुटक रेषा हे सगळा औरंगाबादचाच विभाग आहे. एवढा एवढा हा जो भाग आहे तर तो पोर्शन औरंगाबादचाच आहे. त्यानंतर हा कुठला जिल्हा आहे? जालना जिल्हा, ठीक आहे. त्यानंतर हा जिल्हा कुठला आहे? वाशिम. पूर्वेला वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा. पूर्वेला 2 जिल्हे आहेत आणि पश्चिमेला 3 जिल्हे आहेत, ठीक आहे. उत्तरेला 1 जिल्हा आहे. कुठला? हा आहे अमरावती, ठीक आहे. म्हणजे उत्तरेला म्हणू शकता तुम्ही किंवा ईशान्येला म्हणू शकता. अमरावती बुलढाणा जिल्ह्याच्या ईशान्येला म्हणू शकता किंवा अमरावती बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेला म्हणू शकता, ठीक आहे. आणि हे उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आहे. मध्य प्रदेश राज्याची सीमारेषा लागून आहे. ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी मध्य प्रदेश राज्याची सीमारेषा लागून आहे. तर बघा, परीक्षेमध्ये काय विचारतील, जसं की आपण मगाशी डिस्कस केला त्या पद्धतीने, तर बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारी सीमारेषा म्हणजे बुलढाणा जिल्ह्याला लागून असलेल्या इतर शेजारी जिल्ह्यांची नावं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्रमवारी लावा, किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने विरुद्ध दिशेने क्रमवारी लावा, किंवा कुठला जिल्हा बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही असं देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील. तर आता हे सगळ्या 7 च्या 7 जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवा. हे बघा, हे वाशिम, अकोला, अमरावती, जळगाव, औरंगाबाद, जालना एवढे 7 जिल्हे बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेरेषेला लागून आहेत. हा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर फ्रेंड्स, पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे. क्लास सेंट्रल लिस्टमध्ये 2019 सर्वोत्तम 30 ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वयंचे 6 अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता क्लास सेंट्रल काय आहे? तर स्टॅनफर्ड, MIT, हार्वर्ड इत्यादी सर्वोत्तम विद्यापीठामधील एक विनामूल्य ऑनलाईन कोर्स आहे. म्हणजे क्लास सेंट्रल काय आहे? तर स्टॅनफर्ड, MIT, हार्वर्ड इत्यादी जी सर्वोत्तम विद्यापीठ आहे, तर त्या विद्यापीठामधील एक विनामूल्य ऑनलाईन कोर्स आहे. तर 2019 सर्वोत्तम ऑनलाईन अभ्यासक्रमाची यादी जाहीर केली असून कुणी? क्लास सेंट्रलने. तर त्यातील 6 अभ्यासक्रम जे आहेत तर ते स्वयंचे आहेत, ठीक आहे. तर स्टडी वेब्स, स्वयं म्हणजे काय? स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्वयं खूप वेळा चर्चेमध्ये होता, तर आता स्वयंचं पूर्ण, स्वयं हे झालं ॲब्रिवेशन, तर आता स्वयंचं पूर्ण लॉन्ग फॉर्म आपल्याला माहीत असायला पाहिजे. स्टडी वेव्स, एस फॉर स्टडी, डब्ल्यू फॉर वेव्स, ऑफ ए फॉर ऍक्टिव्ह, त्यानंतर न लर्निंग फॉर यंग, वाय फॉर यंग, त्यानंतर न ए फॉर ॲस्पायरिंग, एम फॉर माइंड्स, हे त्याचं पूर्ण लॉन्ग फॉर्म आहे. स्टडी वेव्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स, हे एका शाळा म्हणजे 9वी ते 12वी आणि पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन अभ्यासक्रमाचं हे एकात्मिक व्यासपीठ आहे. स्वयं काय आहे? तर जे इयत्ता 9वी ते 12वी, ठीक आहे, इयत्ता 9वी ते 12वी आणि पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या माहिती आणि दळणवळणाचा वापर करून ऑनलाईन अभ्यासक्रमाचं हे एकात्मिक व्यासपीठ आहे. एवढे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. आता क्लास सेंटर अंतर्गत जे स्वयंचे 6 शिक्षण जे आहेत, म्हणजे 6 अभ्यासक्रम जे आहेत, तर ते कुठले कुठले अभ्यासक्रम आहेत ते समजून घेऊया. क्लास सेंट्रलनं 2019 सर्वोत्तम अभ्यासक्रमाची यादी जाहीर केली, तर त्यामध्ये स्वयंचे 6 अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तर त्यामध्ये पहिले बघा, शैक्षणिक, HNB गढवाल विद्यापीठ श्रीनगर यांचा. त्यानंतर डिजिटल मार्केटिंग हे अभ्यासक्रम आहे. ॲनिमेशन 3रा अभ्यासक्रम, गणित अर्थशास्त्र हे 4था अभ्यासक्रम, पायथॉन फॉर डेटा सायन्स हे 5वा अभ्यासक्रम कोणाचा आहे? स्वयंचा आहे. त्यानंतर 6वा अभ्यासक्रम कोणाचा आहे? कुठला आहे? अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन हे 6वा अभ्यासक्रम आहे. अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन हे 6वा अभ्यासक्रम आहे. पहिलं शैक्षणिक, दुसरं डिजिटल मार्केटिंग, तिसरं ॲनिमेशन, चौथं गणित अर्थशास्त्र, पाचवं पायथॉन फॉर डेटा सायन्स, 6वं अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, हे 6च्या 6 नावं लक्षात ठेवा. त्यानंतर फ्रेंड्स, पुढचा खूप महत्त्वाचा न्यूज आहे, त्यावरती आमकाच परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, कारण शासकीय योजनावरती रिसेंट न्यूजमध्ये असणारा न्यूज आहे.
तर बघा, पंचायत राज्य मंत्रालयाच्या नवीन स्वामित्व योजनाविषयी केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज्य मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या हे एक न्यूज आहे. पंचायत राज्य मंत्रालयाच्या नवीन स्वामित्व योजनाविषयी, आता स्वामित्व योजना आपण पहिल्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे, ठीक आहे, डिटेलमध्ये. शक्य झालं तर आता पण आपण बघूया. तर आता ह्या योजनेत केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज्य मंत्री कोण आहेत, नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत स्वामित्व योजनाविषयीच्या. तर काय काय मार्गदर्शक तत्वे ते आपण समजून घेऊया. तर बघा फ्रेंड्स, स्वामित्व योजना ह्याचा उद्देश काय, तर ग्रामीण जनतेला आपल्या निवासी मालमत्ता जे तर त्याने आपल्या निवासी मालमत्तेचे योग्य कागदपत्रे तयार करण्यास मदत करणे, जेणेकरून आर्थिक कारणासाठी मालमत्ता वापरणे त्यांना शक्य होऊ शकेल. हे महत्त्वाचं, म्हणजे स्वामित्व योजनेविषयीचा महत्त्वाचा उद्देश काय आहे, जी ग्रामीण जनता आहे, तर ग्रामीण जनतेला आपल्या निवासी मालमत्तेची योग्य कागदपत्रे तयार करण्यामध्ये मदत करणे, जेणेकरून आर्थिक कारणासाठी मालमत्ता वापरणे त्यांना शक्य होईल, हे एक योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. तर ग्रामीण भागामध्ये मालमत्ता हक्काविषयी स्पष्टता आणून मालमत्ताविषयक तंटे सोडवण्यास तसेच नियोजन आणि महसूल संकलन करण्यासाठी ही योजनेची मदत होणार आहे. तर ग्रामपंचायतीचे नियोजन आणि विकास प्रक्रिया अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. कशासाठी उपयुक्त ठरणार आहे, ग्रामपंचायतीचं नियोजन आणि विकास प्रक्रिया अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. फ्रेंड्स लक्षात घ्या, ह्या योजनेअंतर्गत काय करण्यात येणार आहे, स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सर्वेक्षण पद्धतीचा वापर करून ग्रामीण भागातील जी वस्ती क्षेत्र आहेत तर ते वस्ती क्षेत्र अधोरेखित करण्याचं काम ह्या स्वामित्व योजनेद्वारे करण्यात येणार आहे. तर स्वामित्व योजनेद्वारे काय करण्यात येणार आहे, ड्रोन तंत्रज्ञान आहे, ठीक आहे, ह्या ठिकाणी बघा तुम्ही, ह्या ड्रोन आहे नाही का, तर ह्या ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे अत्याधुनिक सर्वेक्षण पद्धतीचा वापर करून ग्रामीण भागातील जी वस्ती क्षेत्र आहेत तर ती वस्ती क्षेत्राचे आरेखित करण्याचे काम ह्याद्वारे करण्यात येणार आहे. शिस्तबद्ध नियोजन, महसुलाचे संकलन आणि ग्रामीण भागातील मालमत्ता अधिकाराबद्दल एक स्पष्ट कल्पना मिळण्यासाठी ही योजना, या योजनेचा उपयोग होणार आहे. तर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला सर्वांना हा स्वामित्व योजना सर्वांना लक्षात आला असेल. त्यानंतर फ्रेंड्स, ह्याच योजनेअंतर्गत अजून थोडेसे बेसिक गोष्टी आपण जाणून घेऊया. तर ग्रामीण भागातील वस्ती क्षेत्राचं ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने आरेखन करून मालमत्ता एकात्मिक रीतीने विधिग्राह्य करण्यासाठी स्वामित्व योजना उपयुक्त ठरणार आहे. यासाठी पंचायत राज्य मंत्रालय, राज्याचे पंचायत राज विभाग आणि महसूल विभाग आणि भारतीय सर्वेक्षण एकत्रितपणे काम करणार आहेत. आता स्वामित्व योजनामध्ये कोण कोण एकत्रित काम करणार आहे असं देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. जर विचारलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे एकत्रितरित्या कुठले कुठले. बघा, एक तर पंचायत राज मंत्रालय, केंद्रीय पंचायत राज मंत्रालय, दुसरं म्हणजे राज्याचा पंचायत राज विभाग, तिसरं म्हणजे महसूल विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग, ठीक आहे, एकत्रितपणे काम करणार आहेत. हा जो कार्यक्रम आहे फ्रेंड्स, स्वामित्व योजनेचा जो कार्यक्रम आहे, सध्या प्रमुख 6 राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वामध्ये राबवण्यात येणार आहे. कुठं कुठं, पहिला आहे हरियाणा, दुसरा आहे कर्नाटक, तिसरा आहे मध्य प्रदेश, चौथा आहे महाराष्ट्र, पाचवा आहे उत्तर प्रदेश, सहावा आहे उत्तराखंड. या 6 राज्यांमध्ये हे कार्यक्रम सुरुवातीला राबवण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे फ्रेंड्स, स्वामित्व योजनेची सुरुवात कधी करण्यात आलेली आहे असं देखील प्रश्न विचारू शकतात. तर ह्या योजनेची सुरुवात आहे राष्ट्रीय पंचायत राज दिनी करण्यात आलेली आहे. कधी होता राष्ट्रीय पंचायत राज दिन, 24 एप्रिल या दिवशी राष्ट्रीय पंचायत राज दिन होता. हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर फ्रेंड्स, पुढचा न्यूज आहे कोरोना संसर्गात रेड झोनमधील शहरे टाळेबंदीमुळे काय झालेले आहेत, प्रदूषणामध्ये ग्रीन झोनमध्ये झालेले आहेत. लक्षात घ्या फ्रेंड्स, न्यूज खूप महत्त्वाचा आहे. कोरोना संसर्गामध्ये रेड झोनमधील शहरे जे आहेत टाळेबंदीमुळे प्रदूषणात ग्रीन झोन झाले. तर काय न्यूज आहे समजून घेऊया. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आल्यानंतर, म्हणजे लॉकडाऊन केल्यानंतर, कारखाने आणि रस्त्यावरची जी वाहने आहेत तर ती बंद असल्यामुळं मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद यासह अनेक शहरांमध्ये हवा प्रदूषण कमी झाले असून काही ठिकाणी तर प्रदूषणच नसल्याचं दिसून आलेलं आहे. लक्षात घ्या फ्रेंड्स, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आला, ठीक आहे, तर टाळेबंदी लागू करण्यात आल्यानंतर कारखाने आणि रस्त्यावरची जी वाहने आहेत ती बंद असल्यामुळे काय झालं की मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद हे सारखी जी प्रमुख शहरे होते, औद्योगिक शहरे होते, तर ह्यासह अनेक शहरामध्ये हवा प्रदूषण जे कमी झालं असून काही ठिकाणी काय झालेलं आहे, प्रदूषणच नसल्याचं दिसून आलेलं आहे. 25 मार्चपासून भारतामध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली, त्यामुळे नद्यांचे आणि हवेचे प्रदूषण खूपच कमी झालं आहे. दिल्लीसह 8 शहरांचा हवा प्रदूषणाबाबत अभ्यास करण्यात आला असून सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च म्हणजे सफर ह्या संस्थेनं हे महत्त्वाचं रिसर्च केलेलं आहे, ठीक आहे. तर मुंबई, वरळी, बोरिवली, भांडुप या भागामध्ये देखील हवा स्वच्छ असल्याचं सफरच्या संशोधनामध्ये
म्हणजे रिसर्चमध्ये हे निदर्शनास आलेलं आहे. फ्रेंड्स, सफर म्हणजे काय लक्षात घ्या, सफर म्हणजे सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च, म्हणजे सफर. तर ह्याच अनुषंगाने पुढे काही गोष्टी समजून घेऊया. बघा फ्रेंड्स, प्रदूषण निर्देशकांची वर्गवारी जर विचार केला तर बघा 51 ते 100 दरम्यान जर असेल तर त्याला समाधानकारक म्हणायचा. प्रदूषण निर्देशांकाचा जर निर्देशांक 101 ते 200 दरम्यान जर असेल तर त्याला मध्यम म्हणायचा. जर निर्देशांक 201 ते 300 दरम्यान जर असेल तर त्याला काय म्हणायचा, खराब म्हणायचा. त्यानंतर जर निर्देशांक 301 ते 400 दरम्यान असेल तर त्याला अत्यंत खराब म्हणायचा. आणि जर निर्देशांक 401 ते 500 दरम्यान असेल तर त्याला गंभीर असं म्हणायचा. लक्षात येते फ्रेंड्स. तर यानंतर सफरने PM 2.5 आणि PM 10 कण आणि नायट्रोजन डायऑक्साईडची तुलना 25 मार्च ते 14 एप्रिल टाळेबंदीच्या काळामध्ये लॉकडाऊन टप्प्यामध्ये 1 ते 21 मार्च या टाळेबंदी पूर्व काळाशी केलेली आहे. म्हणजे तुलना जी बघा फ्रेंड्स, सफरनं काय केलेलं आहे तर 1 ते 21 मार्च हे टाळेबंद पूर्व काळाशी, आणि त्यानंतर 25 मार्च ते 14 एप्रिल या टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये ह्या दोन्हीशी तुलना करून हे त्यांनी आकडेवारी काही सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या, दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद या शहरांचं सर्वेक्षण त्यामध्ये करण्यात आलेलं आहे. तर लक्षात घ्या, दिल्लीमध्ये जर विचार केला तर PM 2.5 कणाचा जो प्रमाण आहे तर तो 26% आहे. ठीक आहे, निर्देशांक जर विचार केला तर PM 10 कणाचा जर विचार केला तर हित किती आहे, 43% आहे. आणि नायट्रोजन डायऑक्साईडचा जर प्रमाण विचार केला प्रदूषणाचा तर तो किती आहे, 52%, एवढं कमी झालेलं आहे. मुंबईचा जर विचार केला तर 39% कमी झालेलं आहे, एवढं प्रमाण आहे. त्यानंतर PM 10 जर विचार केला मुंबईमध्ये 43% आहे, आणि नायट्रोजन डायऑक्साईडचा जर विचार केला कमी झालेलं प्रमाण किती आहे, 63%. त्यानंतर पुणेमध्ये जर विचार केला तर PM 2.5 कणांचं प्रमाण जर विचार केला तर किती आहे, 25%. PM 10 कणांचा जर विचार केला तर किती आहे, 26%. आणि नायट्रोजन डायऑक्साईडचा जर प्रमाणाचा विचार केला तर किती आहे प्रमाण, तो 57%. त्यानंतर अहमदाबादमध्ये प्रमाण किती आहे फ्रेंड्स, हा जर विचार केला तर 39%. PM 10 कणांचा जर विचार केला तर अहमदाबादमध्ये किती आहे, 32%. आणि नायट्रोजन डायऑक्साईड जर प्रमाण जर विचार केला तर किती आहे, 27%. फ्रेंड्स, हा सफरचा जो अहवाल आहे आपल्याला परीक्षामध्ये येईल न येईल पण एक खूप महत्त्वाचं आपल्याला, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे जाल, ठीक आहे, राज्यसेवेचं असेल, म्हणजे MPSCचं असेल, म्हणजे एकंदरीत कुठलीही स्पर्धा परीक्षेचा इंटरव्ह्यू असू द्या, जर तुम्हाला एखादा हवा प्रदूषणावरती काही प्रश्न विचारला तर तुम्हाला ह्या न्यूजमधील म्हणजे एकंदरीत काय इम्पॅक्ट झाला टाळेबंदी काळामध्ये तर त्याचं तुम्हाला सांगता येऊ शकतं. त्यानंतर फ्रेंड्स, पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे, कायदेशीर आणि प्रशासकीय प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीचा जातीचा उल्लेख नसो असं राजस्थान उच्च न्यायालयाचा आदेश सांगितलेला आहे. तर बघा फ्रेंड्स, खूप महत्त्वाचा न्यूज आहे, परीक्षामध्ये प्रश्न विचारू शकतात. तर बघा, कायदेशीर आणि प्रशासकीय प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीचा जातीचा उल्लेखच नको असा आदेश कुठल्या उच्च न्यायालयाने दिला असं परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. तर त्याचं उत्तर जो आहे, राजस्थान उच्च न्यायालय असं तुम्हाला देता यायला पाहिजे. तर लक्षात घ्या, संबंधित न्यूज काय आहे आपण डिस्कस करूया. कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी संदर्भात एखाद्या व्यक्तीचा जातीचा जर उल्लेख केलं हे संविधानाच्या विरोधात आहे असं राजस्थान उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. जयपूर खंडपीठासमोर फ्रेंड्स एक 2018 प्रकरण चालला होता. तर त्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायालयाने हे निर्देश दिलेले आहे. तर बघा, 2018 एका प्रकरणासंदर्भातील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती संजीव प्रकाश वर्मा यांच्यासमोर सुरू होता हा खटला. तर त्यावेळी अर्ज करणाऱ्या बिशन, ज्याचं वय 24 वर्ष आहे, या व्यक्तीचं वकील गिरीराज शर्मा यांनी सांगितलं की बिशन यांना 29 जून 2018 रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र टायपिंग मिस्टेकमुळं अर्जावरील आणि पोलिसाकडील कागदपत्रावरील जातीचा उल्लेख वेगवेगळा असल्याचं निदर्शनास आलं. आणि याच कारणामुळं काय झालं की बिशनला जामीन मंजूर झाल्यानंतर देखील 5 दिवस तुरुंगातच राहावं लागलं हे वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. पोलिसांनी यापुढे कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख गुन्हा दाखल करताना करू नये असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. जातीवरून एखाद्याला ओळखण्याची परवानगी कोणत्याही कायद्याअंतर्गत किंवा संविधानाने दिलेलं नाही असं न्यायाधीशांनी मत व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर फ्रेंड्स, लक्षात घ्या, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 याला अपवाद असल्याचं देखील ह्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे इथं ह्या ठिकाणी जातीचा उल्लेख केला जाऊ शकतो, हा एक अपवाद आहे, बाकीच्या ठिकाणी अजिबात उल्लेख करायची गरज नाही आहे. बघा, जातीचा उल्लेख करण्याने काय झालं, ह्या ठिकाणी न्यायालयाने जो निर्णय दिला आणि पोलिसाकडील जे कागदपत्रे होते तर त्यामध्ये दोन्हीमध्ये काय झालं, वेगळे दिसल्या कारणामुळं
बिशनला जामीन मंजूर झाल्यानंतर देखील 5 दिवस जे तुरुंगातच राहावा लागला, म्हणून हा आदेश राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेला आहे. फ्रेंड्स आय होप तुम्हाला संबंधित न्यूज लक्षात आला असेल. त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे, कुलगुरू निवडीच्या शोध समितीसाठी गोंडवाना विद्यापीठाची ऑनलाईन निवडणूक. काय संबंधित न्यूज आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. फ्रेंड्स लक्षात घ्या, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ जो आहे तो 7 सप्टेंबर 2020 रोजी संपणार आहे, बरोबर का? ह्या पार्श्वभूमीमध्ये कोरोना टाळेबंदीमध्ये नवीन कुलगुरू निवडीसाठी शोध समिती स्थापन करण्याकरिता गोंडवाना विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाईन निवडणुकीमध्ये डॉक्टर एस माधेश्वरन विजयी झालेले आहेत. तर फ्रेंड्स गोंडवानाचे सध्याचे जे विद्यापीठ आहेत, गोंडवाना विद्यापीठ कुठे आहे फ्रेंड्स? गडचिरोली जिल्ह्यामध्ये. कोणत्या 2 जिल्ह्यासाठी कार्यरत आहे ते? चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी, बरोबर का? तर गोंडवाना विद्यापीठाचे जे आत्ता सध्याचे कुलगुरू आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ जो आहे तर तो 7 सप्टेंबर 2020 रोजी पूर्ण होत आहे. ह्या पार्श्वभूमीमध्ये हा संबंधित न्यूज खूप महत्त्वाचा आहे, म्हणून आपण हा कव्हर करूया, म्हणजे विद्यापीठाच्या अनुषंगाने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यासाठी फ्रेंड्स लक्षात घ्या, व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेतून एका व्यक्तीची निवड करायची होती, म्हणजेच काय? कोरोना टाळेबंदीमध्ये नवीन कुलगुरू निवडीसाठी शोध समिती स्थापन करण्याकरता, ह्या शोध समितीमध्ये निवडीकरता व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेतून एका व्यक्तीची निवड करायची होती. व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषद यात एकूण 47 सदस्य आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने या मोबाईलवरील टेलिकॉन्फरन्सिंगच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मुंबईपासून तर गडचिरोलीपर्यंत 47 सदस्य एकत्र येऊ शकले नसते, ही निवडणूक यशस्वीरित्या पूर्ण झाली. ही जी तंत्रज्ञान आहे, ह्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाईलवरील टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ॲप्लिकेशनद्वारे मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत 47 सदस्य एकत्र येऊ शकले, म्हणून ही निवडणूक जी आहे तर ती यशस्वीरित्या पार झालेली आहे. तर या निवडणुकीला डॉक्टर दिलीप मालवणकर आणि डॉक्टर माधेश्वरन अशा 2 नाव पात्र ठरली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल यांना नवीन कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी जी समिती असते, तर त्या समितीमध्ये कोणकोण असतात, कोणाकोणाचा समावेश असतो, तर ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. लक्षात येते फ्रेंड्स? तर फ्रेंड्स बघा, देशातील उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश ह्या समितीमध्ये असतात. राज्याचे प्रधान सचिव पेक्षा कमी दर्जाचा नसलेला अधिकारी देखील ह्या समितीमध्ये असतो. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद तसेच विद्या परिषदेद्वारे निवड झालेली व्यक्ती तसेच उच्च शिक्षित व्यक्ती यांचा देखील ह्या परिषदेमध्ये समावेश होतो. फ्रेंड्स लक्षात घ्या, जर एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरूचा नेमणूक करायचा असेल तर नेमणूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना नवीन कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी जी समिती असते, तर त्या समितीमध्ये कोणकोण असतात ते समजून घेतला. तर बघा, देशातील उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश असतात ह्या समितीमध्ये. दुसरे म्हणजे राज्याचे प्रधान सचिवपेक्षा कमी दर्जाचे नसलेले अधिकारी असतात. तिसरे म्हणजे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेद्वारे निवड झालेली व्यक्ती असे उच्च शिक्षित व्यक्ती ह्या समितीमध्ये असतात. फ्रेंड्स ह्या ठिकाणी आता कोणाची निवड झालेली आहे? डॉक्टर एस माधेश्वरन हे विजयी झालेले आहेत, ठीक आहे, हे जे 3रे सदस्य आहेत, म्हणून हा न्यूज खूप महत्त्वाचा होता. फ्रेंड्स आता ह्या अनुषंगाने थोडंसं आपण गोंडवाना विद्यापीठाबद्दल थोडंसं ॲडिशनल इन्फॉर्मेशन जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर फ्रेंड्स लक्षात घ्या, गोंडवाना विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? 2 ऑक्टोबर 2011 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं विभाजन करून गोंडवाना विद्यापीठाची स्थापना गडचिरोली या ठिकाणी करण्यात आलेली आहे. फ्रेंड्स लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याची चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही अतिदुर्गम जिल्ह्याचा शैक्षणिक विकास व्हावा या दृष्टीने गडचिरोली या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे, ठीक आहे. फ्रेंड्स गोंडवाना विद्यापीठाचा ब्रीदवाक्य काय आहे? ज्ञानदेवतु वैकल्यम हे गोंडवाना विद्यापीठाचं ब्रीदवाक्य आहे. तर ह्याचा अर्थ काय होतो? ज्ञानातूनच मोक्ष प्राप्ती होते असे ह्याचा एक अर्थ होतो. सध्याचं कुलगुरू कोण आहेत गोंडवाना विद्यापीठाचं? त्यांचं नाव आहे डॉक्टर नामदेव कल्याणकर. फ्रेंड्स संबंधित न्यूज तुमच्या लक्षात आला असेल तर पुढचं न्यूज आपण डिस्कस करूया. पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे, लॉकडाऊन संपल्यानंतर काय उपाययोजना राबवायच्या यासाठी पंजाब सरकारने कॅप्टन अरमिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली 20 सदस्यांची समिती स्थापन केलेली आहे. फ्रेंड्स आता बघा, हा जो न्यूज आहे पंजाब सरकारचा आहे, महाराष्ट्राचा काही संबंध आहे का? नाही आहे. तरी देखील आपण काय न्यूज डिस्कस करत आहे? तर ह्या 20 सदस्यांमध्ये प्रमुख 2 व्यक्ती खूप महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे, म्हणून आपण हा न्यूज डिस्कस करत आहे. तर बघा, या समितीमध्ये नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष ज्यांचं नाव आहे मॉन्टिंग सिंग अहुवालिया
आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा देखील समावेश करण्यात आलेले म्हणून हा न्यूज खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर बघा पंजाब हे देशाचं धान्याचं गोदाम म्हणून ओळखलं जातं. पंजाब राज्य जो आहे तर भारताचा धान्याचं गोदाम म्हणून ओळखला जातो. राज्यामध्ये सर्वाधिक गव्हाचं उत्पन्न घेतलं जातं. कुठं? पंजाबमध्ये. मात्र लॉकडाऊनचा राज्यातील तांदूळ आणि गहू उत्पादन शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलेला आहे. पंजाबमधील अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतातील धान्य विकण्यास अडचणी येत आहेत. तर या समितीने लॉकडाऊन काळानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी एक ब्लूप्रिंट तयार केलेला आहे. तर ब्लूप्रिंटमध्ये काय काय सांगितलेलं आहे? कोरोनाचा कमी प्रादुर्भाव असलेल्या भागामध्ये नियमात थोडी शिथिलता आणून दारूची दुकानं असतील, छोटी दुकानं असतील, बांधकाम असतील, छोटे उद्योगधंदे असतील यांना परवानगी देण्याचा पर्यायाचा विचार ह्या ब्लूप्रिंटमध्ये करण्यात आलेला आहे. यासोबतच लॉकडाऊन काळामध्ये छोट्या टप्प्याटप्प्याने काही भागामध्ये उद्योगधंदे सुरू करता येतील का ह्याचा देखील विचार करण्यात येणार आहे. फ्रेंड्स लक्षात घ्या, लॉकडाऊन संपल्यानंतर काय उपाययोजना राबवायच्या यासाठी पंजाब सरकारनं कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली 20 सदस्यांची समिती स्थापना केलेली आहे. त्या 20 सदस्यांमध्ये कोण कोण आहेत? मॉन्टेंग सिंग अहलुवालिया कोण आहेत? हे नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष आहेत. आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा देखील ह्या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा संबंधित न्यूज लक्षात आला असेल. तर आता पुढचा न्यूज आपण डिस्कस करूया. पुढचा महत्त्वाचा न्यूज काय? महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत हेल्थ केअर सेवाबाबत 10,815 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर संबंधित न्यूज खूप इम्पॉर्टंट आहे, आपण समजून घेऊया काय न्यूज आहे ते. तर लक्षात घ्या फ्रेंड्स, कोविड-19 विरोधामध्ये देश लढा देत असताना या साथ रोगाच्या पार्श्वभूमीमध्ये आरोग्य सेवकांचा असलेली मोठी गरज लक्षात घेऊन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय विविध उपाययोजना राबवित आहे. ठीक आहे, संबंधित न्यूज काय फ्रेंड्स आपण लक्षात घ्या, संबंधित न्यूज काय आहे ते आपण समजून घेत आहे. तर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय विविध उपाययोजना जे राबवत आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत मेडिकल असेल, नर्सिंग असेल, हेल्थ केअर असेल या सेक्टरमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आतापर्यंत एकूण 10,815 युवक युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवण्यात आलेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये या उमेदवाराची मदत घेण्याबाबत कारवाई देखील करण्यात येत आहे. काही जिल्ह्यामध्ये ही जी उमेदवार आहेत, एकूण 10,815 जी उमेदवार आहेत, तर ह्या उमेदवार म्हणजे हे युवक युवती आहेत, तर या उमेदवाराची मदत घेण्याबाबत कारवाई देखील करण्यात येत आहे. विविध जिल्हे आणि महापालिकामार्फत या उमेदवारांना नियुक्ती देण्याचा देखील विचार राज्य सरकार करत आहे. फ्रेंड्स ही जी सोसायटी आहे, कुठली सोसायटी? महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी. तर या सोसायटीमार्फत प्रशिक्षण देण्यात आलेले उमेदवारामध्ये आरोग्य सेवा क्षेत्रातील बेड्स बॉय असिस्टंट असेल, नर्सिंग एड असेल, त्यानंतर जनरल ड्युटी असिस्टंट असतील, जनरल ड्युटी अटेंडंट असतील, लॅबोरेटरी असिस्टंट असतील, लॅबोरेटरी टेक्निशियन असतील, डायलिसिस असिस्टंट असतील, त्यानंतर ऑपरेशन थिएटर टेक्निशियन असेल, फार्मसी असिस्टंट असेल, ह्यांचा सगळ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर आता एक्झाम्पल टू प्यू हा न्यूजमध्ये काय महत्त्वाचं आहे? तर बघा, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय विविध उपाययोजना राबवत आहे. तर ह्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत कार्यरत असलेला म्हणजे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ह्यांनी काय केलेलं आहे? रोजगारक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण, कौशल्य प्रशिक्षण दिलेलं आहे. हे एक महत्त्वाचं इन्फॉर्मेशन सर्वांनी लक्षात घ्या. त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्त्वाचा न्यूज म्हणजे प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णासाठी धोकादायक ठरू शकतं असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काय न्यूज आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कोरोना व्हायरसवरील उपचारामध्ये प्लाझ्मा थेरपी लागू पडते याचा कुठलाही ठोस पुरावा नाही आहे असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे. ही जी थेरपी फ्रेंड्स अजून देखील प्रायोगिक म्हणजे प्रयोगाच्या टप्प्यावरती आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यावरती अभ्यास करत आहे. प्लाझ्मा थेरपी काळजीपूर्वक केली नाही तर धोकादायक ठरू शकतं असं आरोग्य मंत्रालयाने म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल असोसिएशन रिसर्चने यावरती सांगितलेलं आहे, मत व्यक्त केलेलं आहे. मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये एका 49 वर्षीय रुग्णामध्ये म्हणजे खाजगी रुग्णालयामध्ये प्लाझ्मा थेरपीने यशस्वी उपचार करण्यात आले. मुंबईमध्ये अजून पण आज म्हणजे मुंबईमध्ये देखील प्लाझ्मा थेरपी चाचणी सुरू करण्यात आलेले आहे. फ्रेंड्स मुंबईसोबतच अजून पुण्यामध्ये देखील ससून रुग्णालयामध्ये प्लाझ्मा थेरपी जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे. प्लाझ्मा थेरपी काय आपण आजच्याच लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहे, त्यामुळे परत एकदा सांगायची तुम्हाला गरज नाही आहे. त्यानंतर फ्रेंड्स पुढचा जो की आपण मॅप रिडिंगमध्ये अमरावती विभागाअंतर्गत
अमरावती विभागांतर्गत अमरावती जिल्ह्याबद्दल थोडंसं मॅप रीडिंग करून घेऊया. तर बघा, उत्तरेला अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आहे. अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेला कुठलं राज्य आहे? मध्य प्रदेश हे राज्य आहे. त्यानंतर ना अमरावती जिल्ह्याच्या नैऋत्येला, माफ करा, ईशान्येला कुठला जिल्हा आहे? नागपूर हे जिल्ह्याची सीमारेषा लागून आहे. एवढा भाग हा नागपूर जिल्ह्याची सीमारेषा लागून आहे. त्यानंतर ना हितून ते इथपर्यंत वर्धा जिल्ह्याची सीमारेषा लागून आहे पूर्वेकडे. त्यानंतर ना दक्षिणेकडे यवतमाळ जिल्ह्याची सीमारेषा लागून आहे, ठीक आहे. त्यानंतर ना अजून कुठल्या जिल्ह्याची सीमारेषा लागून आहे दक्षिणेकडे? वाशिम ह्या जिल्ह्याची सीमारेषा लागून आहे. त्यानंतर ना अकोला ह्या जिल्ह्याची सीमारेषेची लागून आहे. त्यानंतर ना बुलढाणा ह्या जिल्ह्याची सीमारेषा जी आहे तर ते अमरावतीला लागून आहे. म्हणजेच एकूण किती जिल्ह्याची सीमारेषा लागून आहे अमरावती जिल्ह्याला? सहा जिल्ह्याची सीमारेषा जी आहे तर ती अमरावती जिल्ह्याला लागून आहे. तर बघा फ्रेंड्स, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, ठीक आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जरी विचारला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर फ्रेंड्स, पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे, माफ करा न्यूज नाही तर एक मॅप रीडिंगवरचा क्वेश्चन आहे. जसं आपण आता अमरावतीचं डिस्कस केला तर आता अकोला ह्या जिल्ह्याचं डिस्कस करणार आहे. ह्या ठिकाणी बघा, हा अकोला जिल्हा आहे. तर अकोल्याच्या शेजारी कुठले कुठले जिल्हे आहेत? तर अकोल्याच्या पश्चिमेला बुलढाणा हा जिल्हा आहे. अकोल्याच्या पश्चिमेला बुलढाणा जिल्हा आहे का? तर आहे. अकोला जिल्ह्याच्या उत्तरेला आणि ईशान्येला कुठला जिल्हा आहे? अमरावती जिल्हा आहे का? अमरावती जिल्हा उत्तरेला आणि ईशान्येला अमरावती जिल्हा आहे. त्यानंतर ना अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेला किंवा आग्नेयेला कुठल्या जिल्ह्याची सीमारेषा लागून आहे? तर वाशिम ह्या जिल्ह्याची सीमारेषा लागून आहे. म्हणजेच एकंदरीत अकोला या जिल्ह्याला केवळ तीन जिल्ह्याची सीमारेषा लागून आहे. ते म्हणजे पहिला आहे अमरावती, दुसरा आहे वाशिम, तिसरा आहे बुलढाणा. आय होप फ्रेंड्स, तुम्हाला हा संबंधित मॅप रीडिंगचा आणि क्वेश्चन डिस्कशनचा लक्षात येत असेल. तर लक्षात आला असेल तर पुढे जाऊया पुढचा महत्त्वाचा न्यूज. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विद्युतीकरणासाठी कर्ज हा एक महत्त्वाचा न्यूज आहे. आशिया विकास बँकेचा उपक्रम काय न्यूज आहे आपण समजून घेऊया. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचं विद्युतीकरण करण्यासाठी आशिया विकास बँकेने भारत सरकारला 2,716 कोटी रुपयाचं म्हणजेच काय 346 दशलक्ष डॉलरचं कर्ज दिलेलं आहे. कुणी कर्ज दिलेलं आहे फ्रेंड्स? आशियाई विकास बँकेने. कोणाला दिलेलं आहे? भारत सरकारला. किती दिलेलं आहे? 2,616 कोटी रुपये दिलेले आहे. कुणासाठी? महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचं विद्युतीकरण करण्यासाठी, ठीक आहे. हा इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. तर फ्रेंड्स, ह्या न्यूज अंतर्गत समजून घेऊया. कृषी उत्पादनाला पाटबंधारे आणि वीज पाणी यांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे फटका बसत आहे. कृषी उत्पादनाला पाटबंधारे आणि वीज पाणी यांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे फटका बसत आहे. ग्रामीण भागामध्ये उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याची गरज असून महाराष्ट्रामध्ये नवीन वीज संचालनातून वीज देण्यासाठी या कर्जाचा वापर केला जाणार आहे. एकंदरीत ह्या कर्जाचा वापर कशासाठी करण्यात येणार आहे? ग्रामीण भागामध्ये उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याची गरज असून महाराष्ट्रामध्ये नवीन वीज संचालनातून वीज देण्यासाठी या कर्जाचा वापर करण्यात येणार आहे. आशिया विकास बँकेचे वरिष्ठ ऊर्जा तज्ज्ञ लेन जॉर्ज यांनी सांगितलं की ग्रामीण भागातील कृषी ग्राहकांना वीज दिल्यास यातून उत्पन्न वाढून आर्थिक प्रगती होईल. फ्रेंड्स लक्षात घ्या, ठिबक सिंचन, पाण्याचे पंप यासाठी विजेची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये मीटर पद्धतीने हा वीज पुरवठा करता येऊ शकतो. या कर्जातून 23/11 KV म्हणजे 121 उपकेंद्रे सुरू करण्यात येणार असून 46,800 किलोमीटरची 11 किलोवॅटची विस्तारित वीज संजाल या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. आय होप तुम्हाला संबंधित न्यूज लक्षात आला असेल. त्यानंतर फ्रेंड्स, पुढचा न्यूज आहे, आशिया विकास बँक भारताला देणार $1.5 अब्ज कर्ज. कशासाठी? तर कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये आशिया विकास बँकेने भारताला मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आशियाई विकास बँकेनं कोरोना व्हायरस विरोधामध्ये सुरू असलेल्या लढाईचा आशिया विकास बँकेने कोरोना व्हायरस विरोधामध्ये सुरू असलेल्या लढाईत आर्थिक संसाधनांना मदत करण्यासाठी $1.5 अब्ज कर्ज मंजूर केलेलं आहे. या संकट काळामध्ये फ्रेंड्स लक्षात घ्या, या संकट काळामध्ये भारत सरकारच्या सर्व कामांना समर्थन देण्यासाठी कटिबद्ध आहे असं आशिया विकास बँकेने सांगितलेलं आहे. हे जे कर्ज आहे फ्रेंड्स, तर या संकटात त्वरित आवश्यक असलेल्या मदतीसाठी आहे असं मत आशिया विकास बँकेचे अध्यक्ष, ज्यांचं नाव आहे मासास्तुंगू आसावाका, यांनी सांगितलेलं आहे. आशिया विकास बँकेनं गरजू देशाच्या मदतीसाठी COVID-19 ॲक्टिव्ह रिस्पॉन्स अँड एक्सपेंडिचर प्रोग्रॅम हाती घेतलेला आहे. तर फ्रेंड्स लक्षात घ्या,
आशिया विकास बँकेनं गरजू देशाच्या मदतीसाठी कुठलं प्रोग्राम हातात घेतलेलं आहे, तर कोविड-19 ऍक्टिव्ह रिस्पॉन्स अँड एक्सपेंडिचर प्रोग्राम हाती घेतलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून भारताला या बँकेकडून कर्ज देण्यात येणार आहे. त्यानंतर पण पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे, अभिनेता इरफान खानचं बुधवारी निधन झालेलं आहे. तर राजस्थानमधील जयपूरमध्ये एका पठाण कुटुंबामध्ये इरफान खान यांचा जन्म झालेला आहे. इरफान खानने मार्च 2018 कॅन्सर झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर उपचारासाठी लंडनला निघून गेले ते आणि 2019 परतल्यानंतर त्यांनी अंग्रेजी मीडियम हे चित्रपटाचं चित्रीकरण केले होते आणि 6 एप्रिल रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवरती हे जे चित्रपट आहे अंग्रेजी मीडियम तर रिलीज करण्यात आला. तर दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य, आता ह्यांच्याबद्दल थोडंसं एक महत्त्वाचं इन्फॉर्मेशन आपण समजून घेऊया. दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात NSD या प्रतिष्ठित संस्थेतून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले आणि 1988 NSD मधून त्यांनी पदवी प्राप्त केलेले आहे. कसल्यातनं? नाट्य विद्यालयातून. ठीक आहे, तर कुठे घेतलेले तरी धडे? तर दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयामध्ये त्यांनी पदवी घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, कलाक्षेत्रातील अभूतपूर्व केलेल्या कामगिरीसाठी भारत सरकारकडून 2011 अभिनेता इरफान खान यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेले. ठीक आहे, म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्कार कधी मिळालेले? 2011. ठीक आहे, ह्यांची मृत्यू कधी झालेला आहे? 2020. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला ह्यांचं सर्वांचं म्हणजे ह्यांचं न्यूज लक्षात आलं असेल. हे बाकीचे जे मूवी आहेत, ह्यांनी जे मूवी चित्रपटामध्ये काम केलेले ह्यावरती शेवट सगळ्या नावं लक्षात ठेवणं कठीण आहे. परीक्षेमध्ये काही विचारणार नाही आहेत, फक्त विचारलं तर त्यांच्याबद्दल काय विचारतील, त्यांचा जन्म कुठं झालेला आहे, जयपूरमध्ये झालेला आहे हे विचारतील, त्यांचं डिग्री कुठं झालेलं ते विचारतील आणि त्यांना केंद्र सरकारकडून कुठला पुरस्कार मिळाला आहे आणि कधी मिळाला आहे हे विचारतील परीक्षेमध्ये जर विचारलं तर. त्यानंतर फ्रेंड्स, पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे, देशातील महाविद्यालय कधी सुरू होणार यासाठी UGCने जाहीर केलं 2 वेळापत्रक. हे दोन्ही वेळापत्रक आपण समजून घेऊया. 2019-20 या वर्षासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाविद्यालय बंद करण्यात आली, बरोबर. त्यामुळे या वर्षातला जो पाठ्यक्रम आहे तो अपूर्ण राहिला. नव्या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळापत्रक जो आहे तो देखील तयार करण्यात आलेला आहे. तर बघा, 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी अपूर्ण राहिलेला जो पाठ्यक्रम आहे तर तो ऑनलाईन किंवा डिस्टन्स लर्निंग किंवा सोशल मीडिया किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांच्या माध्यमातून 31 मे 2020 शिकवण्यात येऊन पूर्ण करण्यात यावा असं UGCने सांगितलेलं आहे. 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी आपण राहिलेला अभ्यासक्रम 31 मे 2020 शिकवून पूर्ण करावा असं सांगितलेलं आहे. तसेच प्रोजेक्ट वर्क, इंटर्नशिप रिपोर्ट, ई लेबल्स, अभ्यासक्रम पूर्ण शिकवून होणे, अंतर्गत मूल्यमापन असेल, असाइनमेंट असेल, हे सगळं 1 जून ते 15 जून पूर्ण करण्यात येईल असे देखील ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. यानंतर फ्रेंड्स, यानंतर होणारी जी परीक्षा आहे तर ती 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान घेतल्या जातील. म्हणजे यानंतर जी होणारी परीक्षा आहे म्हणजे ह्या अभ्यासक्रमानंतर 1 जुलै ते 31 जुलै परीक्षा घेण्यात जातील. या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो 31 जुलै 2020 जाहीर केला जाईल. त्यानंतर 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीचा महाविद्यालयासाठीचा नवीन वर्ष विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया जे तर ते ऑगस्ट महिन्यामध्ये पार पाडला जाईल असं UGCने सांगितलेलं आहे. फ्रेंड्स, आजच्याच लेक्चरमध्ये आपण UGCचा सर्व काही डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, UGCबद्दल म्हणजे UGCची स्थापना कधी करण्यात आली होती, कुठला आयोगांनी सुचवला होता, ठीक आहे, 1953 कसं करण्यात आला होता, UGCचं लोगो वगैरे आजच्याच लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर फ्रेंड्स, बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं गुरुवारी सकाळी मुंबईमध्ये वयाच्या 67 वर्षी निधन झालेलं आहे. तर यांच्याबद्दल थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन आपण जाणून घेऊया. HN रिलायन्स रुग्णालयामध्ये ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. 1970 वडील राज कपूर यांच्या मेरा नाम जोकर या चित्रपटामध्ये बॉलिवूडमध्ये त्यांनी डेब्यू केला होता. 1973 बॉबी या चित्रपटामधून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम केला होता. तर मुख्य अभिनेता म्हणून कुठल्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे? बॉबी या चित्रपटामध्ये त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम केलेलं 1973. ऋषी कपूर यांनी खुल्लम कुल्ला या नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. तर आता परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचं हे लक्षात ठेवा फॅक्ट की खुल्लम कुल्ला हे आत्मचरित्र कोणी लिहिलेलं आहे, कुणाचं आहे, तर ऋषी कपूर यांचं आहे आणि ऋषी कपूर यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा न्यूज लक्षात आला असेल. त्यानंतर फ्रेंड्स, पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे, जनऔषधी केंद्र शोधण्यासाठी 3,25,000 जास्त लोकांकडून जनऔषधी सुगम मोबाईल ॲपचा वापर करण्यात येणार आहे. जनऔषधी सुगम हा मोबाईल ॲप काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीमध्ये केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील टाळेबंदीमध्ये आपल्या जवळपासची प्रधानमंत्री जन औषधीची केंद्र आहेत, ठीक आहे, तर ती शोधून त्यामध्ये परवडणाऱ्या जेनेरिक औषधाची उपलब्धता आणि त्यांच्या किमती जाणून घेण्यासाठी जन औषधी सुगम मोबाईल ॲप लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहकाचं जीवन सुलभ करण्यासाठी भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयाच्या औषध विभागामार्फत, ठीक आहे, तर भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम अंतर्गत कार्यरत असणारी जी कंपनी आहे जिचं नाव आहे ब्युरो ऑफ फार्मा, ठीक आहे, ब्युरो ऑफ फार्माद्वारे प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेसाठी हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. तर आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय न्यूज लक्षात ठेवणार तुम्ही, तर जन औषधी सुगम ॲप कशासाठी आहे, तर जे काही हे आहेत म्हणजे प्रधानमंत्री जन औषधीची केंद्र आहेत, तर त्या केंद्राची माहिती ह्या ॲपच्या माध्यमातून भेटणार आहे. हे ॲप कुणी विकसित केलेलं आहे, तर भारत सरकारचा रसायन खत मंत्रालयाचा औषध विभागामार्फत कार्यरत असणारा ब्युरो ऑफ फार्मा याद्वारे ह्या ॲपची विकसित करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. सध्या देशामध्ये 726 जिल्ह्यामध्ये 6300 अधिक प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र कार्यरत आहेत, हे देखील एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे, रशियामध्ये लॉकडाऊन, भारताच्या अवकाश मोहिमेला फटका आणि थांबलं 4 पायलटचं प्रशिक्षण. संबंधित न्यूज काय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कोरोना व्हायरसचा जो फटका आहे भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेला बसलेला आहे. रशियामध्ये इंडियन एअरफोर्सच्या 4 फायटर पायलटचं प्रशिक्षण थांबलेलं आहे कारण लॉकडाऊन चालू केलेलं आहे. त्या ठिकाणी मॉस्कोजवळच्या स्टार सिस्टीममधील गागारिन कॉसोमो नॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांचं प्रशिक्षण सुरू होते. हे लक्षात घ्या फ्रेंड्स, गॅवकॉसमॉस ही रशियन सरकारच्या मालकीची अवकाश कंपनी आहे. भारतीय अवकाशवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी जून 2019 गॅवकॉसमॉस आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो यांच्यामध्ये करार करण्यात आला होता, ठीक आहे. तर फ्रेंड्स, संबंधित न्यूज तुमच्या लक्षात आला असेल. फ्रेंड्स, हे होतं महत्त्वाचं रिव्हिजन डिस्कशन, म्हणजे आठवड्यामध्ये जी काही घडलेली घडामोडी होत्या तर ते रिव्हिजन डिस्कशन आपण केलेलं आहे. म्हणजेच 26 एप्रिलपासून ते 3 मेपर्यंत घडलेल्या घडामोडीचं आपण रिव्हिजन डिस्कस केलेलं आहे. फ्रेंड्स, माफ करा, काही तांत्रिक अडचणीमुळे हे जे रिव्हिजनचं डिस्कशन आहे तर ते लांबलं होतं बऱ्याच काळासाठी, थोडंसं विलंब झाला त्याबद्दल माफ करा, पण दिलेल्या कमिटमेंट मी पूर्ण करत आहे. तर लेक्चर जर आवडलं असेल तर लेक्चरचा काही भाग आवडलं असेल, लेक्चर पूर्ण आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींमध्ये लेक्चर शेअर करा. थँक्यू सो मच फॉर रिव्हिजन डिस्कशन.